मैं किसी के साथ अच्छा चलता हूँ तो किसी के साथ बुरा, और इसी अच्छे और बुरे के ताने बाने में ही मेरा निवास होता है। पर जब चित्रकूट के घाट पर मैं छुट्टियों में जाता चित्रकूट लगा कर तो बहुत समय रे लोकान कड़कुड़े समय असतो हल्ली कॅमेरा चल झूम कर रे आणि माझं महाभारत दाखव। हाय गुड मॉर्निंग। आमच्या लवासाला अशी छान हवा असते ना की थोडा व्यायाम काय केला की मेरी त्वचा से मेरी उम्र का पता ही नहीं चलता। बघायचंय कॅमेरा चल पुढे ये रे। आता ओळखलं ती पिंक जॅकेटवाली आहे ना ती मीच आहे। हां अँड दिस इज माय गँग ऑफ ओल्ड बॉईज। हाय ओल्डीज। ओ वझे काय वझे काय चाललंय काय व्यायाम करता का भांगडा करता है? कमान चला चला नीट करा। हाँ तर हे आहेत आमच्या शेजारचे छब्या आणि छबी। यांचे पेरेंट्स प्रत्येक वीकेंडला यांना माझ्या डोक्यावर टाकून हनीमून करत असतात। जसा माझा मुलगा माधव आणि त्याची बायको मधुरा दोघं हनीमूनला गेले, मस्त डुएट गायले। आणि काय सांगू तुम्हाला, पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं आणि मला मिळाली एक ओरिजिनल आणि एक फोटोकॉपी। Another fact of life for me, really. Drop of a hat, the drop of a rap, the drop of a beat. You might have listened to and thought was fat. At the trainings or a dollar or a bond or stock. To watch him chop it up and make it feel the groove. Watch him chop it up and make it feel so rude. And watch him make it break it down, the music will just ooze. Check that mic, make sure it sound right, boy. मला सतत इतरांची काळजी घेण्याची बुद्धी दे। जरा सुद्धा बुद्धी नाही करे तुला। लेस्बियन्स म्हणजे तुला लेस्बिया देशाचे नागरिक कसे वाढू शकतात? पण काही झालं तरी मी इंडियन आहे ना। असे लोक नकोयत रे आमच्या इंडियात। पासपोर्ट आहे ना, आधार कार्ड पण आहे। माझ्या आयुष्यात प्रेमाची सुरुवात कधी होईल रे? पाहता क्षणी प्रेमात पडावं असं पाठव की कोणीतरी। हसतोस काय गणू गणू? मला जमणार डूट मुर्गी, स्टॉप इट। ती गर्लफ्रेंड आहे माझी। ती गर्लफ्रेंड आणि मी कोण? टाइम पास 3? अरे नाही का मुर्गी। कुत्र्याचं नाव कोणी मुर्गी ठेवतं का? मला तू कुत्रा बोललीस। ए हाऊ रूड मधु, तू वेडा बिडा आहेस का? ए वेडा हा नाही तू आहे तू। मी खरच वेडी आहे। तुझा आकार कोणी काढला नाही तरी मला आपोआप उमटलेला दिसतो, पाना पानात, रस्त्यावरच्या खड्ड्यात सुद्धा। कस काय? ते तू सोडून कुणालाच माहित नाही। मला माहितीये तू मला इकडे ब्रेकअप साठी बोलवलंयस ना। हो रे। मग आता मी काय करणार? चालता हो त्वरित तात्काळ ताबडतो। तू माझी ट्रू फ्रेंड आहे म्हणून तुला सांगतो। सांग। बिग बाजारच्या FVB ब्रँडवर डिस्काउंट सुरू आहे, लॉन्जरी सोडून। ऑफर परवापर्यंतच आहे। कुणी म्हणे शंकर, कुणी म्हणे विष्णू, पण माझा देव एक गणू गणू। बोल बाबा। चायला तुझी वाट बघत सडलो इकडे।
ताज्या बोंबलाचा सुकट झाला. तोडपाणी आले का? येस मलाव, बॅचलर बांगडा आणि टवका पापलेटची जोडी आले. हॅलो झेंडे सर. हॅलो मृण्मयी मॅडम. मधू, तू लेक्चरला नाही गेलीस? आज लेक्चर नव्हतं ना सर. ऍक्च्युली मी ना तुम्हाला माझ्या नवीन फोनवर एक पीपीटी प्रेझेंटेशन दाखवायला आली. काय कॅमेरा आहे सर, अँड दिस इज द फास्टेस्ट फोन एव्हर. आणि एकदा का फेसबुक आणि व्हॉट्सअपवर फोटोज व्हायरल झाले की अख्खं गव्हर्नमेंट कोलॅप्स होऊ शकतं. आणि आम्ही पण भूक लागली ना चवटकर मॅडम. परदेसी परदेसी खाना नहीं. सॉरी. नॉर्मल, तुम्ही जरा वेळ विश्रांती घ्या. आपण तुमचं ब्लड प्रेशर फार लो, रक्त नाही घेऊ शकत आम्ही. अगं यांचं प्रेशर फार लो. प्लीज इथे जमू नका. हा काय डोंबाऱ्याचा खेळ चालू आहे का? काही झालेलं नाही. चला काका या. काय झालं काका? मला पैसे हवे आहेत पोरी. बायको आधी हॉस्पिटलमध्ये होती, आता घरी येऊन पडली आहे अंथरुणात. आता नाही परवडत मला काका. आता रक्त नाही विकू शकत आपण. हिल स्टेशन. हे मिस्टर सुकटणकर. आणि ही या मिस्टर सुकटणकरांना दिलेली मेडिसिन्स. याच कॉम्पोजिशनशी जेनरिक मेडिसिन्स खूप कमी पैशात मिळतात हे तुम्हाला माहीतच नाहीये का? माहीत असूनही तुम्ही असे मोठे मोठे ब्रँड प्रिस्क्राइब करून गरीब लोकांना लुटताय. कारण का या ब्रँड कडनं तुमचं कमिशन फिक्स असत ना. ऐकू नाही आलं का? समजलं नाही? काळजी करू नका. मी पण एक मेडिकल स्टुडंट आहे. डॉक्टरांचं काम आहे सेवा करणं, व्यापार नाही. लास वाटली पाहिजे तुम्हाला स्वतःची. चला चला. सॉरी, थोडी लॉस्ट होते. थोडी? 5 मिनिटं झाली. मला नाही वाटत मला इथे शहरात राहून काही करता येईल. त्यापेक्षा मी खेडेगावात जाईन आणि तिकडे लोकांची खूप सेवा करीन. शेवटी जगायला काय लागतं माणसाला? मला एक पलंग, छप्पर, पाणी आणि 3 वेळेला जेवण मिळालं की बस. 3 नाही 4 वेळेला, त्यातली 3री वेळ ना आत्ता. तिखट आहे पण यम्मी म्हणतात ते हेच. कधी एकदा हे मेडिकल संपते असं झालंय मला. एकदा का मी डॉक्टर झालो ना की माझं रेस्टॉरंट काढायला मोकळा. एकदा का मी डॉक्टर झालो ना की माझं रेस्टॉरंट काढायला मोकळा. मी काय करू, मला नाही व्हायचं डॉक्टर. विकत माझ्या लाडक्या आईने अट घातलेलं मला. डॉक्टर नाही झालास तर इन्सुलिन नाही घेणार. आंटी सो क्यूट. क्यूट? इथे माझ्या करिअरचा रायता पसरतोय आणि ती क्यूट का? आवडलं? एक मिनिट. लग्न मुंज बारस साखरपुडा काही देवाशीष केटरर्स. आमची शाखा कोठेही नाही. इंग्रजी वक्तृत्व मधनं काढला. काढला? नको नको तात्या, फॉल्स माझाच आहे. फॉल्स? काय फॉल्स रे? बोलले की
विंग्रजीचा वांदा आहे. विंग्रजीचा वांदा ज्या मारी टोपी बबनराव चवा त्या समाजाची नाक कापून टाक. तुझ्या ऑफिसला खो, तुझ्या पहिल्याला ठोक, तुझ्या नानाची टांग जाड्या शेवड्या बबड्या. गेलं कशाला पार्टिसिपेट एज्युकेशन कॉम्पिटिशन मध्ये? आपल्या ग्रुप मध्ये सगळं आहे, ब्युटी बीच. हा पण बाटली. अरे ट्रॉफी रे. ट्रॉफी नाही, फ्रेंड इन डिझीज. फ्रेंड इन डिझीज काय? आपल्याला ट्रॉफी पाहिजे, ट्रॉफी पाहिजे आपल्या ग्रुप मध्ये, म्हणून वेल ट्राय मारला. अरे ग्रुप मध्ये ट्रॉफी हाय कोणाकडे? याला कोण येणे? अरे प्रिन्सिपल साहेबांनी बोलवलंय. चंद्या आम्ही तर मस्त कम्फर्टेबल झाली. सरांना म्हणू इकडेच या, ट्रॉफी दाखवायची आहे. प्रिन्सिपल साहेबांची ऑर्डर आहे, अँड ऑर्डर इज ऑर्डर. मग माझी पण एक ऑर्डर आहे, एक प्लेट मेदू वडा आणि एक कोल्ड कॉफी. मला एक साबुदाणा वडा, एक दही मिसळ पाव आणि एक कोकम दरबा. आणि तुला काय हवंय दशमेश बापट? मला ना कोथिंबीर वडी आणि वेलची टाकलेलं थंडगार पिऊश. काय आहे सर? तुम्ही आणि स्निग्धा मामा किती क्यूट दिसताय सर. कधी केलं फोटो सेशन? टेल ना. तू केलंयस? मी? माझा आणि फोटोग्राफीचा काय संबंध आहे सर? कॉम्प्युटर लॅब मधून हसून पळत जाताना मी बघितलंय माझ्या ह्या डोळ्यांनी. तुमच्या डोळ्यांनी या चष्म्यात न पाहिलंय सोर? यांना -12 नंबरचा चष्मा आहे. हे उन्हात पेपर वाचायला बसले ना की पेपर जळतो असं ऐकलंय मी लोकांकडनं. ओके ओके. मधू मला एक सांग, कॉम्प्युटर लॅब मध्ये कशाला गेली होतीस? हे मी नाही, झेंडे सर सांगतील. झेंडे सर तुम्ही नाही सांगणार? सांगतो ना. सांगतो 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 सर. मधू क्विझ कॉम्पिटिशनची तयारी करत होते आणि ते गुपित ठेवायचं होतं सर. कोण ही आणि क्विझ कॉम्पिटिशन? अरे ही माठ आहे. हो अहो सर, ऑपॉर्च्युनिटी नाही मिळाली तर ती पुढे कशी जाणार? सर गेले एक महिना तयारी करते ती. नाही हो, ती नाही म्हणते. म्हणजे सर एक महिना 9 दिवस, आजचा 10वा दिवस आहे. ओके मधू मला एक सांग, हेक्झा लॅम्बर्टा नावाचा जो तारा आहे त्याचा जमिनीपासून साधारणपणे किती अंतर आहे? खूप लांब आहे सर. म्हणजे जर आपण सातारा हेवी कन्सिडर केला तर मग साठे. मी तर कॉम्प्युटर वाला आहे, मला कसं कळणार? झेंडे म्हण माई.
मी सर मधु सांगून टाक. ओ मला क्विज मधन काढून टाकाव सर, हो मला नाही माहिती. ओके थँक्यू. कुणालाच माहित नाहीये, नासा सुद्धा अजून शोध लावत आहेत. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू, आय लाईक यू ऑनेस्टी. क्विज कॉन्टेस्ट मध्ये मधु शिवाय कोणाचंही नाव गेलेलं मला अजिबात चालणार नाही. ओ नको ना क्विज सर. क्विज आणि मी काय मधु कुलकर्णी, तुला मी काय साठ वाटलो काय? तुझ्या प्रॅंकची जर मी लिस्ट काढली ना तर या क्विज कॉन्टेस्ट पेक्षा मोठी पनिशमेंट मिळण्याची शक्यता आहे. आता तुझे नेहमी स्मार्टनेस दाखवून एस्केप मारतेस ना, तसं मारून दाखव. कॉंग्रॅच्युलेशन्स, ऑल द बेस्ट. आणि जिंकून यायचं बरं का नॉटी गर्ल? जेंडे मिंड माई गेट आउट साठे यू टू कम ऑन. अरे ही माठ है. झेंडीने डोक्याची पावडर केली यार, काय तोड पाणी काढू कळत नाहीये. माय रिस्पेक्टेड फ्रेंड मधु, एवढासा झिंगा आणि दर्यामध्ये खसखस. जायचा, हरायचा, परत यायचा. युअर्स फेथफुली बब्याचं वाटे. ए बब्या चफान कबूचे. ज्या दिवशी मधु कुलकर्णी हरली ना त्या दिवशी मी अक्षयला हो बोलणार. बंधू आणि भगिनींनो, हे कविराज नुकतीच एक कविता सुचली आहे. इर्शाद, आज माहोल माहोल, आज फुटली तेलाची एक बाटली. कधी? आज. आज फुटली तेलाची एक बाटली आणि दुसऱ्या तेलाच्या बाटलीला ती तिची कोणाची? तिची. ती तिची जुळी बहीण. मला माहिती. ती तिची जुळी बहीण. अरे मधु कुठे गेली? अरे अरे What's up, guys? Hi, Mala. Oh, मी मधु आहे. ओ नेहमीच गोळ होतो. ही माला नाही का आली अजून? अगदी सारस टाकीत गेले गणपतीला. आज अंगारकी आहे ना. मोठा आणि तिचे गणपती. पण तू मोदक केले असेल ना? येस. आधी सगळ्यांसाठी चहा कर मग मोदक. कश्मीरी चहा करू? मीठ टाकून? आणि पुरंदरे कुठे आहेत? आत रूम मध्ये रडत बसलाय म्हातारा. पुरंदरे काय झालं? माझ्या चकुलीचा आज वाढदिवस आहे हो, तिची खूप आठवण येते मला. मोदक आणि चहा. डोळे मिटा पुरंदरे. हाय. मोदक केक. हॅपी बर्थडे टू यू,
हॅपी बर्थडे माझ्या छकुल्या, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू आजोबा. तू केक नाही कापलास तिकडे? कापला ना, लास्ट टाइम सारखंच. पार्टी पण चालू आहे. हा काय बर वाटलं आता? खुश अहो, तुमच्या सारख्या काउन्सिलर असल्यावर काय विचारायचंय. हाय माला. मला आताच छबी म्हणत होती, मला तरी ना उगत एवढं जाड्या जाड्या बुक घेऊन फिरत असते. नेट वरती तर सगळे. ओ या, लहान वयात उगाच फार जास्त माहिती मिळणं चांगलं नाही, नाही का? काम ना. तुमचा हा आयपॅड आता मला पुरणपोळी करून देऊ शकतो का? रेसिपी? येस. पुरणपोळी? नाही. इथून निघायचं काय घेणार? फ्रँकीज? येस. कुचकटपणा? नो. छबी, हजार वेळा सांगितलंय तुम्हाला, मला ताईला त्रास देऊ नका, देऊ नका. जा जा फेसबुक वर कॅन्डी क्रश ओपन करा, जा. थँक्स. खायला करू का काही? नको. मोदक देऊ तुला? आज मोदक केलेत, आज अंगरिका आहे ना. हॅपी अंगरिका फेस्टिवल. अंगारकी? अंगारकी वडेव. सरप्राईज. काय लपवतेस काय मागे? आयडेंटिकल ट्विन्सनी लोकांना गोंधळात टाकायला जन्माला यायचं असतं. गोंधळ नाही झाला तर फायदा काय ना असं पैदा होऊन. आणि कधीतरी लोक समजले की मी माला आहे तर मला खूप अभिमान वाटेल त्याचा. तुला समजले तर तुला नाही वाटणार? सॉरी, आय डोंट थिंक सो. लोक म्हणतील मला वेड लागले. लोक म्हणतील मधू आली, मधू आली. काय झोल काय नक्की? स्पष्ट सांगू का? ऍक्च्युली ना परवा मंडेला क्विज कॉम्पिटिशन आहे कॉलेजमध्ये. प्रिन्सिपल ट्रॅप मिरे. मला जरा तरी बरं परफॉर्म करावं लागेल, नाही तर माझी इज्जत जाईल, माझं नाव खराब होईल आणि बहुतेक मला कॉलेजमधनं काढून टाकतील. फिल्म आहे का? सीता नाही तर गीता चालेल, राम नाही तर श्याम वाईट करतो. माझं करिअर संपेल ग मला. यू ओनली इन्व्हायटेड दिस ट्रबल अँड नाऊ यू सॉल्व इट फॉर युअरसेल्फ. माझी पण एक डिग्निटी आहे यार, माझं पण करिअर बुडू शकतं कुणी मला ओळखलं तर. नो 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 नो. ऐकू नाही आलं? आलं. आता तू ऐक मी काय बोलतेय ते. ऍक्च्युली यू आर राईट, तू माझ्यासारखी नाही आहेस ना, म्हणूनच तुझी आहे ती आत्ता अवस्था आहे. एक मुलगा ढुंकून सुद्धा बघत नाही तुझ्याकडे आणि अशीच वागत राहिलीस तर बघणार सुद्धा नाही. आणि हे मी तुझ्या गणू समोर सांगते, त्याला हे कळू दे तुझं ट्रूथ. ऐकू दे, मी निदान तुझ्यासारखी चेकलिस्ट प्रमाणे बॉयफ्रेंड तरी नाही बदलत. मधू, त्यासाठी प्रेम करावं लागतं, प्रेम व्हावं लागतं. अंगारकी अंगरिका अंगरिका. फुटलेली काच विचारते बाटलीला, ही काय विचित्र सवय? ही काय विचित्र सवय? कुलकर्णी यांच्या मधुला आयुष्यात नेमकं काय हवंय? ए आता मी काय फोडू? मला अरे यार मधु, मालाला परफेक्ट जमलाय तुझा ऍटिट्यूड. मी माला, ती मधु.
सुरमई जोडी शेम टू शेम. तुमच्या आईला तुमच्या राजच्याला व्हॉट्सअपवर एक दुसऱ्याचा मर्डर करायला निघालेला तुम्ही. कॉम्प्रो कधी मारलं? रात्रभर असे फोटो पाठवत राहिली. नौटंकी काय करणार, म्हणजे जाऊ दे, शेवटी बहीण आहे आपली. अरे वा, आता क्विझ कॉन्टेस्ट होणार म्हणजे हॅलो. हॅलो मालक, कुठेस तू? पोहोचलोय मी. हॅलो देवाशिष, ऐक ना, मी घरी आहे, आजी थोडी आजारी, हॅव टू स्टे विथ हर, यू सपोर्ट मधू. ओके ओके चालेल, टेक केअर टेक केअर. मधु कुलकर्णी. हॅलो 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 हॅलो, वेलकम एव्हरीबडी. हॅलो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सिंहगड इन्स्टिट्यूट. तर आज मी या स्टेज वर उभा आहे कारण 3 वर्षांनी सिंहगड इन्स्टिट्यूट इंटर कॉलेजिएट फेस्टिवल होस्ट करतो. आणि आजच्या या इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशनला होस्ट करण्याची जबाबदारी मिळालेली आहे माननीय श्री युद्धमन्य झेंडे यांना. आणि मी त्यांची को होस्ट मृण्मयी सावटकर. तर मी आजच्या आपल्या माननीय जजेसना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावे. सर्व पार्टिसिपेंट्सनी आपापल्या जागेवर यावे. लेट्स गिव देम ऑल अ बिग हँड गाइस. गिव देम ऑल अ वेरी बिग हँड. आई एम फ्रॉम सिंहगड इन्स्टिट्यूट, वी हॅव मधु कुलकर्णी. हाय. Hi. You okay? Yeah. Nervous? Thirsty? Catch. Question is the first film personality to receive the Bharat Ratna award. Yes, yes Madhu. Satyajit Ray. Wow. Which is the longest dam in India? Yes. Samit. Hiratun. Ah, that's right. Good. Yes. That's the right answer. Perfect answer. Okay, silent. What is the Earth's orbital speed? Samit. Nisargareza. यावर्षी क्विझ मध्ये आम्ही एक नवीन राऊंड काढली, साहित्य राऊंड. ह्यात आम्ही तुम्हाला एक विषय देणार आहोत आणि त्यावर तुम्हाला एक कविता करायची. चला तर मग, रेडी? माती. समीर. माती मधु, माती मधुनी जन्मायावे, आयुष्याचे व्हावे मोती रुजताना, उमलून बहरावे पाचोळ्यातून झडण्यासाठी. वा वा समीर. अग्नी. मधु. भरका आपला विसरून अग्नी, कस लावतो श्रेष्ठ परीक्षा,
दाह उब देतो हा दोन्ही पवित्र ना काही यापेक्षा. व्हेरी गुड, तुमचं तत्व आहे वारा. समीर, असे जरी ना कुणी पाहिला श्वासांमधून घुटमळणारा कुठून केव्हा कसा वाहिला झुळूक कधी कधी वादळ. पुढचं तत्व आहे आकाश. मधु, क्षितिजाचा या थांग नसावा, क्षितिजाचा या थांग नसावा रिक्त पोकळी अवकाशाची कधी विसावा कधी भरारी ज्याच्या त्याच्या आकाशाची. पाणी ऐवजी आपण या वर्षी एक नव तत्व ऍड करणार आहोत आणि हे तत्व आहे प्रेम. कमॉन कमॉन मधु, समीर मधु. माती पाणी अग्नि वारा आभळाला काय हवे मना मनाचे हळवे नाते जुळून येते प्रेम दुवे. काय मला जमणार आहे का आणि तुला माहिती. हाय, हॅलो, हाय. Congratulations. Thanks and thanks for the water. Samir Vankhede. Of course, I know you. Hi, I'm Madhu Kulkarni. Accent kashala? Just... Achha, last year tu nahotis na? I was traveling, yeah. Oh. That's why this accent, oh. It goes oh. like this. Well, your college is not bad, huh? Not bad at all. We were the host last year. I know, you were the host. Ha, coffee culture type vattu re ganu. Would you like to have a cup of coffee? Ka, coffee's ka. तू चहा घे. चहा कॉफी ज्यूस का? तू फ्रूट्स घे. मग व्हॉट? नको घेऊस. मग कॉफी शॉप मध्ये फ्रूट्स मिळतात का ते आपण विचारूया. ओके ओके, मी बॅग घेऊन येऊ. ये ये शॉप. हॅलो. हा माला. हा देवाशिष. कुठे आहेस तू? मी घरी आहे. आजी कशी आहे? आजी ठीक आहे. हा, तू कशी आहेस? मस्त आहे. दिसतच. मला वाटलंच ती माठ मध्ये इतकी हुशार कुठनं झाली. आय डोंट बिलीव्ह दिस. हा काय फिल्मी प्रकार आहे? सर हळू बोलशील का? कोणी ऐकलं म्हणजे. हे काय नाटक चाललंय? कोण होता तो? समीर वानखेडे. जपू ना. आय नो दिस प्रोटीन शेक टाइप्स. आधी कॉफी विचारतात मग नॉटी होतात. मी फ्रुट्स खाणार आहे. काय काय खाणार आहेस? मी फ्रुट. तुझा बॉयफ्रेंड नाही आला? बॉयफ्रेंड नाही आला. नाही आला? बॉयफ्रेंड नाही आहे म्हणून नाही आला. बॉयफ्रेंड नाही आहे. तुझ्या गर्लफ्रेंड नाही आल्या. मी तू असा बडे शाडी डल्ले शल्ले स्मार्ट लुकिंग ग्रीगॉर्ड. मला बघून तुला काय वाटतं? मी जर का तुला सांगितलं की मी मर्सिडीज आणि BMW फिरतो तर तू म्हणशील की बड्या बाबांचा बिघडलेला पोरगा आहे. ठीक आहे, मला सगळं आयतं मिळालं पण मला त्या गोष्टीची व्हॅल्यू सुद्धा आहे. काय
परफेक्ट माणसं बघायची सवय नसते ना कुणाला, पण मी परफेक्ट आहे तर आहे. ओके, रिलॅक्स, कूल, चिल, चिल ड्यूड. सॉरी. पण तुझी गर्लफ्रेंड किती प्राऊड फील करत असेल ना तुझ्यावर. गर्लफ्रेंड असेल तर ना. गर्लफ्रेंड नाहीये. गर्लफ्रेंड नाहीये. वाह समीर वानखेडे, वाह. तू? हो मी. तू इथे काय करतेस? उभी आहे. तू मला अवॉइड करून दुसऱ्या मुलींना भेटतोयस. दुसऱ्या मुलींना भेटलो म्हणून काय झालं? माझी लाईफ माझे चॉईस बेब्स. युअर चॉईस चेंजेस एव्हरी सेकंड डे समीर. आधी सई, मग सोनाली, मग अमृता. तुझं नाव काय? मधु कुलकर्णी. मधु? आय डोंट केअर. दामिनी. अगं मधु, अगं मधु थांब. आपण आत्ताच रिलेशनशिप मध्ये पडलो. मला हात लावू नकोस. मला अशा कुठल्याही मुलाशी मैत्री करायची नाही जो अशा गर्लफ्रेंडच्या भानगडी करतो. मी तुला सांगून ठेवते दामिनी, अशा मुलांपासून वाचव स्वतःला. नुसतंच प्रोटीनचे घेतात. अक्कल शून्य. देवाशीष करेक्ट बोलत होता. हे असे गणपतीचे टी शर्ट घालून फसवतात लोकांना. गॉड वाह. सॉरी. ही माझी बहीण सीमा. सॉरी यार, वी आर लाइक दिस ओनली. आणि ही मधु कुलकर्णी. आजचं क्विझ कॉन्टेस्ट मेच्याकडनं झालं. ते दिसतच. सॉरी, मला लगेच निघावं लागणार आहे, नंतर माझी बस मिस होईल. कुठे? अरे मी आणि माझी गँग जाते तारकर्लीला स्नॉर्कलिंग साठी. वाव, आय लव्ह वॉटर. आय एम टू स्केअर्ड ऑफ वॉटर. या दादा तर बेबी पूल मध्ये पण फ्लोट घालून जातो. दादा मला प्लीज सोड ना, खूप उशीर होतोय. दादा प्लीज चल 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 मॉडेलिंग कॉम्पिटिशन मध्ये येणार ना. ऑफ कोर्स. गए हळदीचं दूध देऊ नको. गॉड ब्लेस यू. माझा श्वास
हेल्मेटला ओळखता का कोणी? ओय राहुल, नाम तो सुना होगा. अरे समीर वानखेडे, क्विज मध्ये मधू जिंकली होती तुझ्या बरोबर. हवा पाणी निसर्ग वडा पाव. ओ समीर वानखेडे, ओ हॅलो, व्हाट्स अप. आई वाज गोइंग टू कॉल यू एक्चुअली, पण नंबर नव्हता. खूप जुनी ट्रिक आहे ही. मग नवीन काय? 9011064666 डायरेक्ट नंबर. आ डोंट कॉल, आई डोंट वांट टू सेव योर नंबर टिल आई वांट टू सेव योर नंबर. ओके, फेअर इनफ. नाइस बाइक. थँक यू. एक राईट. कौन है तुझी भाई सटवे? कमिंग कमीनी. क्या बघतीस काय? तुझा तो समीर वानखेडे आज तू समजून माझ्याशी येऊन बोलला. डूड आहे. मग काय केलंस तू? मी सांभाळून घेतलं लास्ट मोमेंटला. त्यांनी नंबर मागितला माझा, मग द्यायचा ना लँडलाईन नंबर. दिला ना, तुझा नंबर दिला. गुड फॉर यू. अँड नाऊ गेट आउट ऑफ माय रूम. गेट आउट, गेट आउट, गेट आउट. ओप्स. ओके ओके. पण हॉट आहे. दादा आप देने का भाव बोलो ना. ये देखिए पोकळ है, इधर डाग है, ये दुधी वाकडी है ना. आई कॅन बेट तू अशीच जर समीर समोर गेलीस ना, तुझी लव्ह स्टोरी सुरू व्हायच्या आधीच संपली म्हणून समज. ओके फाईन, मी सतत ऍक्टिंग करत नाही जगू शकत. हाय आय एम मधु कुलकर्णी. मी मधु मधु म्हणून मी ठरवलंय मी अशीच ड्रेसअप करणार. एनी प्रॉब्लेम? मग सोड सर मेरी बिमीर, मिळेल ना दुसरा कुठला तरी रिझनेबल भोपळा. आमचा आतून काहीतरी कनेक्शन झालंय रे. ऋतिक रोशन आणि जादू सारखं. जादू कनेक्शन बिनेक्शन काही नाही. आयुष्यात पहिल्यांदाच कुठल्या तरी मुलाने तुला कॉफी साठी विचारलं होतं म्हणून असं होतं. ऍक्सेप्ट कर. मी निदान या विषयावर तरी तुझ्याशी परत कधी बोलणार नाहीये. कनेक्शन तर आहेच, साक्षात त्याच्याशीच बोल. तो बघ तुझा जादू. भोपळा फ्रेश आहे, घेणार? कॉफी. फोन वाजतोय. फोन वाजतोय मला. हॅलो. हाय, दिस इज समीर. हा समीर बोला. समीर वानखेडे. वानखेडे प्रोटीनची. समीर वानखेडे. हाय 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 हाय. सो हॅव यू डिसाइडेड टू सेव्ह माय नंबर ऑर नॉट? या ऑफ कोर्स, लगेच सेव्ह करते. ओके बाय. समीर फोन का कट केलास? फोन त्याचा नंबर सेव्ह करायचा होता ना. ओनो सॉरी, चुकून कट झाला. वेल यू लुक सुपर स्टनिंग इन रेड. थँक्स. रेड? या. सो हाऊ हॅव यू बीन?
हाउ आर माय फाईन फाईन मस्त पेटल्यावर सांगते पेटल्यावर 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 सांगते ओके कधी भेटूया कधी भेटूयात मग थांब 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 परवा उद्या उद्या ओके ओके गुड डन बाय बाय रेड दिस इज व्हाईट फक्त कॉलर रेड आहे मे बी त्याच्या गॉगल्सचे ग्लासेस रेड होते ओ मे बी इज कलर ब्लाइंड बट दॅट्स फाईन विथ मी असतं असं एकेकाच तो कलर ब्लाइंड नाही तू कॉलर ब्लाइंड आहेस तेच सांगतोय मग आजपासून त्याने 100% मधुला पाहिलं असणार आणि कॉम्प्लिमेंट तुला देतो डिनरला तिला घेऊन जाणार आणि गुड नाईट तुला बोलणार मस्त तुमचा लव्ह स्टोरीचा रेकॉर्ड मस्त तू सरळ मधुला कॉपी कर कॉपी नो कर नो कर नो कर नो कर नो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बाय बाय एवढं मोठं घर आणि तुम्ही तिघच राहता इथे रिसॉर्ट सारखं वाटत तिघ राहतो ना म्हणून काय काय झालं अरे ते शोपीसच्या गणपतीची काय पूजा करते खरा गणपती आतमध्ये माळी काका तुम्हाला त्या आतल्या गणपतीनं स्वतः येऊन सांगितलं का उंदीर मामान सांगितलं काय काका तसं नाही ग पुरी आजकाल शोपीसच्या गोष्टी वेगळ्या खऱ्या गोष्टी वेगळ्या असं असतं ना म्हणून म्हणलं अजून काय काय शोपीसच्या गोष्टी आहेत तुमच्याकडे अग पुरी एक गजानन सर प्लीज आय एम टॉकिंग टू हिम ना सर समीर सर आणि मॅडम मधू ओ मधू ओळख खरं कुठलं 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 हे खरंय परत गणला या खऱ्या खोट्याच्या खेळात मी नेहमीच गणतो
ते मला माहितीच आहे. चायनीज टेक्नॉलॉजी कारच पहिला सक्सेसफुल लॉट निघालाय. पहिला लॉट आलाय म्हणजे? हो बाबा बस करा ना आता. बाबा यस आगा सॉरी. आय एम सॉरी बाबा. सो मी गजानन वानखेडे प्लास्टिकची फुलं बनवतो शूट मी. तुम्ही किती मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहात पण इतके साधे कसे काय राहू शकता? प्रायश्चित्त पुरी प्रायश्चित्त. प्लास्टिकची फुलं बनवतो म्हणून रोज एक तास या खऱ्या फुलांमध्ये घालवतो. तुला सांगतो पुरी 1962 बाबा बासा 1962 वगैरे नंतर. चल चल नंतर नंतर. अरे त्यांचा ज्ञानदीप कधी संपतच नाही. काही ऐकू आलं? काही नाही. ऐक ऐक सुखी होशील. अरे यार जाऊ दे नंतर ऐकू. यू कम. तुझ्याबद्दल नेहमी सांगत असतो की मधू अशी आहे मधू तशी आहे. मधू अहो तो माझा बेस्ट फ्रेंड आहे. आय जस्ट लव्ह हिम. आम्ही लोक घरात असतो ना तेव्हा सतत तुझ्याबद्दलच बोलत असतो. कायम तुझाच विषय. अंकल मी जाऊ. कंटिन्यू एन्जॉय. मधु 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 अक्षय 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 मधु 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 मधु. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आय लव्ह यू फाईव्ह. आय लव्ह यू टेन. आय लव्ह यू 19. आय लव्ह यू 50. आय लव्ह यू 70 mm. आय लव्ह यू 18,000. आय लव्ह यू 1985. आय लव्ह यू. नाही यार अक्षय प्लीज या बॉयफ्रेंड झोन मध्ये जाऊ नकोस. हे बघ हे बघ माझ्याबरोबर राहिला तू वेडा होशील. तुला माहिती आपण कम्पॅटेबल नाही होत. तू माझा मित्र तुम्हाला हो म्हणू नकोस पण असं रडू तरी नको ना यार. ये ते आपलं मधन मधन चान्स मारत राहील ना मी. हा ते बघ. ओ ओ मारू 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 नको मारू नको मारू नको मारू नको. ये इकडे स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं भुवनेश्वरं सिद्धिदं शुभमंगल सावधानं. हा काय फिल्मी प्रकार आहे. सरप्राईज आहे. एक मिनिट सांग ना. शहर अजिबात आवडत नाही. मला पण बाहेरच्या गोंगाटात मनातलं काहीच ऐकू येत नाही. आणि मनातलं ऐकू नाही आलं तर मनाचा काय उपयोग आहे ना. सहज सोपे या उन्हाचे त्या ढगाला बिलगणे त्या धुक्याला बिलगणे हे असे तुझे माझे माझे तुझे तुझे माझे माझे तुझे सेम आहे ना. हे असे माझे तुझे अनत्या ढगांवर चालणे सेम आहे. तू जिथे मी तिथे
शौल्या वाटा सोपे ह्या उन्हाचे त्या धोक्याला बिलगणे हे असे माझे तुझे अन त्या ढगांवर चालणे शोधते स्वतःला भेटुनी तुला पण रसते नवे नीती कुठे नाही कळे मला तू जिथे मी तिथे स्वप्न वेडे शौल्या मोकळ्या वाटा मधु तुला काहीतरी सांगायचंय का मला आणि तुला सुद्धा काहीतरी सांगायचंय ना मला सगळ्यांना सांगेन आणि मला सगळ्यांसमोर तुला पेंटिंग वाल्याच्या इकडे भेटते प्लीज मी येते तिकडे हा हे मधु कम ऑन द फास्ट कॅट डोंट स्लो मी डाउन हाय ओ हाय समीर दिस इज फॉर यू आता बोल हे काय आणि एवढी काय घाई होती तुमच्या बंगल्यातल्या बागेतली आहेत का पण खरी आहेत अगं मधु पाचचा शो आहे तू चल ना I was missing you. You've got a lovely collection of cars and bikes. It's like a materialistic hai madhu. Madhun ka aale, te tumchas hai na? They are hits. Ek second aale. Aale na. Ami movie la chalo. You wanna join us, hottie? Nahi, I think you should go. Tada. Kai? Hey, thanks for the flowers, huh? Let's meet soon, dude. Bye. Strange. Photocopy.
photocopy, 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 photocopy. अगर तू तू परत आलीस समीर, तू तू दुसऱ्या मुली बरोबर दुसरी मुलगी बाय रम करून आलो हे घे तुला फुलं ओळख कुठलाय खरंय खोटाय दुसरी का दुसरी मला काय विचारतोस मी किती मटेरियलिस्टिक आहे हां तू मला काय सांगतोस रे हे हां फेसबुक व्हाट्सअप मेसेजिंग यू डबल चीटर समीर वानखेडे अगं काय बोलतीयस तुझी फिल्म मिस हुई अगं गेली फिल्म आई हेट यू आई हेट यू प्लीज ऐकून घे तू दोन मिनिटं ऐकशील का आता तुला भेटलो मी तू अगं माझं ऐकशील माझ्या मागे मागे नको येऊ अरे मधु दादा रिलॅक्स काय रिलॅक्स हा अरे प्रेमात इगो वगैरे सगळं बाजूला ठेवायला लागतो तीच बोलली मला मला येऊन भेटून जा म्हणून म्हणून मी तिला भेटायला गेलो आणि तीच माझ्यावर भडकली व्हॉट नॉनसेन्स यार आता यात हसण्यासारखं काय तू पोज कर रे तू पोज कर व्हॉट कम ऑन कम ऑन कम ऑन ए दिस इज रबिश हा डान्स या कम ऑन पोज पोज दादा प्लीज आई एम नॉट गोना पोज प्लीज प्लीज रबिश मुलींना सगळं आवडतं तर इकडे उभं राहा आणि पोज कर मी सांगते ते कर ना उठ येस नमस्कार आजी नमस्कार पण तू कोण मी समीर पण समीर कोण हत्ती घोडे वानखेडे हे मधुला द्याल का प्लीज मधुला आणि गणपती गुड ना गुड ओके देते येऊ मी ये परत ये हा नक्की नक्की हॅलो कोमल हा ऐकू येत आहे का हा समीर वानखेडेचं इन्व्हिटेशन कार्ड आलंय हो तो क्विझवाला अगं त्याची बर्थडे पार्टी आहे लवासाच्या क्लबला एका तासात आय डोंट वॉन्ट टॉक टू यू हॅपी बर्थडे टू मी Happy birthday dear Samir I know tu sab birthday udya hai aga pan party aaj hai party tula mehal nahi ka ganu ganu nahi atta nahi samir samir hello hello aji you are such a prankster dada hai hi samir hi guys आज मधु काढते बघ समीरला काय बोलतो हा काढणार मधुला अरे किती जिपेट हा ग्लास उसाचा रस हाय जली जवली I need to go. Don't it? Hello, Charlie. Are you okay?
मॅक्सिमम रिक्वेस्ट आले आहेत मला आज फोटोकॉपी मधील सुपरहिट सॉन्ग पीप पाणी साठी, सो एन्जॉय करा शुशुशु शिंदाली सोबत. दादा जरा व्हॉल्यूम वाढवता का? व्हॉट्सअप मंडळी, इज एव्हरीथिंग ओके? जास्त नका चालू डोके. या डोळ्यात ग रात सजते या दिवसा, वीर घुसला थेट काळ जात ग उरात ठोक्यांचा जलसा. जगा ताऱ्याला चांदणीशी झुरू दे, आसमंतात चौघडा घुमू दे, तुझ्या माझ्या प्रीतीचे पाणी वाजू दे. सुरू होणार आहे ज्या दिवशी मी पैदा झालो आणि मी स्वतःला कबूल केलं होतं की आजच्या दिवशी मी तिला माझ्या सगळ्या नालायक मित्रांसमोर सांगेन की मी तिच्यावर खूप प्रेम करतो. मी त्या मुलीचं नाव घेईन आणि इथेच एक मिनिट उभं राहून तिची वाट पाहिन आणि मला असं वाटतं किती येईल आणि तीही मला सांगेल ती माझ्यावर प्रेम करते. त्या मुलीचं नाव आहे
हेगे नाइस कॉफी थैंक यू एनी टाइम मी आत्ताच्या आत्ता समीरला फोन करून सगळं खरं खरं सांगून टाकते एक मिनिट तुझा लव्ह स्टोरी तू ओरिजिनल आहेस का सिंपल आहे यार मधु बनून क्विट झालं मधु बनून प्रेम झालं मधु बनून डुएट झालं कारण मधुच्या नावाने होतं म्हणून मधु पार्टीला गेली तू मधु आहेस का नाही तू माला आहेस माला ओरडतोस कशाला ओरडू नको तर काय करू देवशी रूम वरचं फिनाईल संपलंय जाताना एक घेऊन जा एक ऑब्झर्वेशन असं असेल का की समीर तुला आणि मधुला दोघींना एकाच वेळी भेटत होता यू मीन डबल डेटिंग नाही नाही समीर असं असं नाही करू शकणार नाही नाही डबल डेटिंग वगैरे नाही मधु म्हणूनच आणि त्यालाही कळलं नसेल आधी तू आणि मग मधु दोघेही त्याच्या प्रेमात पडलात आणि त्यांनी ओरिजिनल मधुला प्रपोज केलं मधु प्रेमात पडूच शकत नाही आओ मधु आज मटण दो प्याज आहे दो वाली कुठली गोष्ट नकोय मला आयुष्यात मला ना खूप क्लॉस्ट्रोफोबिक वाटतंय वी हॅव अ स्पॉट्स का सिटीमध्ये जाऊया का कॉफी पिऊयात किंवा ग्रँड मॉलमध्ये जाऊयात मनाचा आवाज नाही ऐकायचा खूप ऐकला रे वॉट काय मूड स्विंग्स असतात ना मुलींचे सारखे अख्खी पर्सनॅलिटीज बदलून जाते बर आहे ना एका कमिटमेंट मध्ये डबल मज्जा नो आज संकष्टी आहे काल अंगरिका होती ना उद्या पौर्णिमा आहे ठीक आहे आता गणू पुढे कुणाचं काय चालणार काय चालणार चल चल निघू चल निघ लेट्स गो फुलं घरी येतोस दिवसभर आजू हा समीर हाय समीर ही माझी आजी हाय हाय आजी मला माहितीये त्याला मी माहितीये काय रे माहितीये ना का विसरलास ऑफकोर्स नॉट आजी अरे मोहिनी मॅडम फेसबुक मध्ये फोटोवर टॅग कसं करतात अहो सोपं आहे फोटोवर क्लिक करा विंडो उघडेल विंडो हा म्हणजे विंडो जवळ मला लॅपटॉप न्यावा लागेल तसं नाही हो थांबा मी आले हाय माला व्हॉट्सअप आजोबा मी मधु आहे माला आणि बॉयफ्रेंड चला ही माला कोण आहे शेरनी का दूध पिया दारू का नाही 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 इम्पॉसिबल सेम फेस सेम हाईट डोळे ओठ बट आय कॅन बिलीव्ह दिस नाही आय वॉन्ट टू बिलीव्ह दिस एक मिनिट फिर नाही इट्स ओके डिट्टू फोटो कॉपी डोंट ओव्हररिएक्ट ये इकडे दिस इज समीर माय बॉयफ्रेंड
द मॅन समीर वान केडे हा मला त्या क्विझ कॉम्पिटिशन मध्ये भेटला होता. मी जाऊ का? मला खूप बॅकलॉग आहे. हो अगदी जा जा. अरे ही मेडिकल आहे ना, खूप स्टडीज असतात. ओ सॉरी, मग मी हिला डिस्टर्ब केला. इट्स ओके. मेडिकलचा पहिला रूल आहे, बी पेशंट अँड नेव्हर लूज होप. क्या बात है माला, वाह. जा तू आता, चल समीर, कम ऑन, लेट्स गो. समीर, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मधूचं नाही. इतके दिवस मी तुला मधू बनून भेटत राहिले. क्विझ कॉन्टेस्टला मधून तिच्याऐवजी मला पाठवलं आणि मी तुला पटवलं बिटवलं काय? पटवलं बिटवलं काय? इट इज नॉट गोइंग टू वर्क. कितीही झालं तरी समीर मालाच्या प्रेमात पडण्यामागे इनडायरेक्टली मधूचा हात आहे. मारू देत. पण आता मधूने मध्येच टांग घातले बघ. आणि म्हणूनच हिने आत्ता समीरला सगळं सांगून टाकलं पाहिजे की मधू इज नॉट सिरियस. ती समीरला कधीही टांग देऊ शकते. ह्याच्या हाताला तर नऊच बोट आहेत. एक कोणी आपलं काय माहित, क्रिमिनल टर्न पॉलिटिशियन होता ना हा. तू विचार समीरला, त्याला मधूने डिच केलेला नववा बॉयफ्रेंड बनायचंय की तुझा पहिला? पण मी असं बॅकबायटिंग केलं तर माझा गणू हा असा अपराध पोटात घेईल का? नाही. जर मी समीरच्या जागे असतो आणि मला तुमचे डबल रोल वाले गेम ऐकायला आले असते ना, तर ऑनेस्टली तुमच्या दोघींचं थोबाट नसतं पहिलं आयुष्यात. गुड ऑब्झर्वेशन. समीर शिवाय श्वास घेणं सुद्धा नकोस झालंय मला. समीरचा विषय डोक्यातून काढून टाक मला, जशी ह्याच्या डोक्यातून पोस्टमॉर्टम मध्ये बुलेट काढली होती. त्यापेक्षा गळफास लावून सुसाईड करीन मी. आता इथे मालाच्या लव्ह स्टोरीचं पोस्टमॉर्टम करून काय उपयोग? वी ऑल शुड डू समथिंग फॉर द ट्रू लव. यार डन ऑलमोस्ट सर. माला चला. आले एवढं स्टिचिंग संपून येते. लंबोदर पाचपुते. आता तुम्ही सांगा लंबोदर काका, मधू जे करते ते चुकीचं आहे ना? आय लव समीर, रिअली लव हिम. मी तुझं दुःख समजू शकतो पुरी. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या मॅटर मध्ये माझा मर्डर झाला. बायकोच्या बहिणीवर प्रेम केलं तर तिनेच मला पॉइंट ब्लँक शूट केला. माझी इच्छा होती माझी बॉडी हॉस्पिटलला डोनेट करावी, पण बरं झालं आपण भेटलो. हसू नको पोरी, लव्ह ट्रँगल म्हणजे जाम डेंजर असतो. पॉलिटिक्स मध्ये हजारो गपले केले पण वाचलो. लव मध्ये एक केला, डोक्याला शॉट. एक दंत आहे विद माय वक्र तुंड आधी माय नंदी प्रचोदयात. देवाशीष हे देवाशीष यार, चल ना यार, घसा सुटलाय. चल चल येऊ दे येऊ दे. ए कच्चा लिंबू, तुझ्यासाठी कोकम सरबत. कॉकटेल दिसलं की लगेच हात पुढे. ए चोमट्या, दुधात साखर बरोबर आहे का? कॉकटेल नाही, सोमरस म्हणतो सोमरस.
सोमरस तुझ्या लाडक्याच्या पप्पांचा आवडता रस. समीरच्या पप्पांचा काय सारखं समीरचं मेनू करते का तू? गणपतीच्या पप्पांचा. लहानपणापासून मी मारत आले तुला. आईच्या पोटात असल्यापासून. आणि तरी तू इनडायरेक्टली मधुला सपोर्ट करत आलास आणि मला डायरेक्ट गलती देत आलास. कुणाच्या पण टीशर्ट वर गड्ड्यात रस्त्यावर ढगात कुठे पण तुझं नाव किंवा आकार दिसला तरी मी हात जोडले. आणि माझ्याकडे ऑप्शन नव्हते असं नाही आहे ना. माझ्याकडे कामदेव होता, अप्सरांमध्ये रमलेला इंद्रदेव होता, एपिडोम ऑफ लव कृष्ण भगवान. सगळे ऑप्शन सोडून मी तुझ्याकडे आले आणि तू माझा भोपट केला. आता आता मी चालले तुला सोडून कृष्ण भगवानाकडे. मग तुझा मेल इगो जर हर्ट झाला ना तर धर्म मला सांगू नकोस. हा सारखं चांगलं वागायची गाण्याची सवय लावतो कोणच रे मला. उत्तर उत्तर दे. अक्षय मोरे. हाँ बोला, काय प्रॉब्लेम है? गाड़ी बिगड़ली है. इंडियन की इम्पोर्टेड? एक फुल इंडियन है, दूसरी पट इंडियन है, पण ऍक्सेसरीज इम्पोर्टेड आहेत. दोघींच्या इंजिन मध्ये कचरा आहे, एकीचं नाव मारा, दुसरीचं मधु. मधुच्या ऐवजी माला क्विज कॉन्टेस्टला गेले हे तुला माहित असेलच ना. तिथे ती समीरला भेटली. तुझं मधुच्या बाबतीत जे झालंय तेच मालाच समीरच्या बाबतीत झालं. ओळख मीठ कशात आणि मिरी कशात. दिस इज द स्टोरी. माझ्या ह्या रेसिपीला सॉल्ट आणि पेपर शिवाय काही करत नाही. मला माझी मैत्रीण, त्यामुळे मिरी मी घालतो. मधू तुझी, त्यामुळे मीठ तू घाल. चले मला मला बस लवकर. चल चला चला पटकन चला चला कमाल. चल 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 चला 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 या लवकर जायचं आपल्याला. चला आय एम चोपडा सद सोलो मी कमिंग कमिंग. Samir loves Madhu. Samir
पुस्तक वाचायला आलेस तू इकडे? ये बाहेर, ये बाहेर. ते काय? जा. माधुरी शेव मुरमुरा नको. त्याच्यामध्ये पफ्ड राईस आणि एडिबल व्हेजिटेबल ऑइल असतं, त्याच्याने गॅस होतो. ताकते रहते तुझको सांज सवेरे. माझ्या मनात आधीपासूनच चाललंय. माला माला, यू कॅरी ऑन. मधु, मी तुला काहीतरी दाखवतो. बाय बाय पटकन. बाबा मधु, कार बद्दल भाजी आण. व्हॉट मॅन, चालला कुठं मारला? बोनी मधु, व्हॉट हॅपन? टॉक टू मी, टॉक टू मी. ऐक तू, सच अ स्पॉइल स्पोर्ट, डोंट टच मी, गो अवे. हे मार 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 मार. मला स्टॉप इट, हे नाही केलं तर मरेल तो. मारू दे, शट अप मधु.
हाथ दे, हाँ दे, यस। ए बोनी, हाँ ते जरा बारीक चिरतोय तू, मोठं चिर, मोठं चिर। ए तू कापना, तू कापना। अरे याला शेप व्हायचंय, याला। अरे मी डॉक्टर आहे, डॉक्टर आहे, कापणार तरी मी। नीट ढवळ ना जरा। टेप। एक मिनिट। हां यस सांगशो। ए थांब थांब, तुझ्यासाठी नाहीये ते मो सॉल्ट अँड पेपर। खूप करामतेस रे तू। थँक्स। बेबी रेडी, लेट्स गो, कम। मला बोर नाही वाटत। काय झालं, असं काय करतेस, सगळे वाट बघतात आपले। तू जा, मला बरं वाटलं की येईन। ओके। हा देवाशीष, 2 मिनिटात आलो, सगळे आलेत ना तिकडे। री बर्थडे पार्टी काय काय, ठीक आहे, आलो आलो। रूम सर्विस। यू सो फनी अक्षय, दॅट्स सो स्वीट ऑफ यू, थँक यू। यू आर वेलकम। ओ याची तुला कधीही गरज पडू शकते। मी तुझं काय करू यार अक्षय। काही नको करूस, मस्त मस्त कॉकटेल कर आणि त्याचं बॉटम सप कर ना त्याचं। कसं कसं? बॉटम्स अप म्हणजे संपूर्ण आयुष्य धुंदीत जाईल। हां म्हणजे संपूर्ण आयुष्य मी नुसतं लडखडत राहायचं। पण मी तुला पडू नाही देणार मधू। आव पण समीर येईल ना मला वाचवायला। तू स्वतःच मला मध्ये बुडाला तर कसं वाचवणार? काय अगं, तो स्वतःच पाण्यामध्ये बुडालाय तर तुला काय वाचवणार आहे? पार्टी झाली का सुरू? तू सीप घे की लगेच पार्टी चालू। अगं हळू समजत नाही, हळू घ्या, हळू घ्या। काय रे मधु कुठे? अरे तिला जरा बरं नाही वाटत। मुलींचे पण काय मूड स्विंग असतात ना रे? मी मधु बद्दल नाही बोलत आहे, मला बद्दल बोलतो। तिला काय झालं? इशू ओके? अरे सोड ना। काय झालं? तिथे एवढी छान पार्टी चालू आणि तिकडे ती एकटी बसली आहे बघ। तेव्हा ते येलो टेंट दिसतो, येलो टेंट त्याच्या पलीकडे ती एकटी बसली। काय बोरिंग आहे। Anything wrong? नाही। आज तू नसतीस तर माझं काय खरं? डॉक्टर आहे मी, उपकार नाही केले, माझी ड्युटी निभावली बस। गोळी घेतलीस? बोल ना काहीतरी। खरं सांगू का, मी इथे गप्प राहायला आली आहे सगळ्यांपासून दूर। आणि मी तुला डिस्टर्ब केलं? तू जरा वेळ गप्प नाही राहू शकत का? गोळी घेतली मी।
थांब ना प्लीज. काय झालं? आत्ता कुठे विचार जरा शांतपणे व्हायला लागले होते आणि मला अचानक वाटलं की मी मनाच्या नदीत उतरलो आणि पुन्हा घाबरलो. घाबरू नको, मनाच्या नदीत कितीही खोल जा. जर का बुडलो तर वाचवायला आहेस ना तू. तिथे नाही बुडत कोणी. आपण असंच कुठेतरी आधी भेटलोय असं वाटून गेलं मला. अच्छा मधु सरप्राईज. हाय बेबी, आय एम फाईन नाउ. तू एवढी मस्त पार्टी सोडून या बोरिंग डॉक्टर बरोबर काय गप्पा मारतोयस? अगं हिला थँक्यू म्हणायचं होतं. थँक्यू माला फॉर सेव्हिंग माय बॉयफ्रेंड्स लाईफ. एनी टाइम लाइफ टाइम. चल लेट्स गो, लेट्स एन्जॉय द पार्टी. कम ऑन, चल 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 चल. हो हो, वी आर गोइंग. त्या बरोबर कोण गप्पा मारतो? मी माला थँक्यू तर म्हणून. हळू पाय लागले. या या आय नो. चल हो अगं. ऐका, समीरने त्याच्या बर्थडे पार्टीला मला प्रपोज केलं आणि मी त्याला हो म्हंटल. आणि आज त्याच्या री बर्थडे पार्टीला मी अनाउन्स करते, आय एम गोइंग टू गेट एंगेज्ड टू समीर सून. बोलून टाक जे तुझ्या मनात आहे ना ते दिसतंय चेहऱ्यावर. बोलून टाक बाबा. ती मधू आहे ना? आहे अजून. हो गुड. तिने आय मीन आम्ही दोघांनी एंगेजमेंट करायचं ठरवलंय. अरे म्हणजे तू आता मोठा होणार, जबाबदारी वाढणार तुझी. कर 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 कर, तुला हवं तसं कर. आणि आता शिकणार कसा तू? हे बघ, मी पण 2 दिवसापूर्वी शिकलो. शिकलो की नाही? बरं झालं ते घाणेरडं प्लास्टिक सोडून लाकडाची खुर्ची आणलीत. परत गणला. प्लास्टिकच आहे. प्लास्टिक पण दिसतं हुबेहूब लाकूड. अरे हेच तर शिकलो मी. अगं सीमा, काय चाललंय तुझं?
तुझं प्रेम आहे ना त्याच्यावर? बहुतेक. अगं प्रेम म्हणजे प्रेम असतं, प्रेमात बहुतेक वगैरे काही नसतं. मी मस्करी करत नाहीये, नीट सांग. गीतेवर हात ठेवून सांगते, समीरचं माझ्यावर खूप प्रेम आहे. पण मला प्रेम म्हणजे काय ह्या बाबतीत जाम कन्फ्युजन आहे फ्रँकली. पण ते होईल ना नंतर. तुला काय इतकी घाई लागली आहे? नंतर? अगं आयुष्य म्हणजे जोडीदार. ऐक मी काय सांगते ते ऐक. आई टू गो, आय लव्ह यू. मधु कोमल, मधु मोठी झाली आपली. मधु एंगेजमेंट ठरवून आली. इन्फॉर्म केलं तिने मला? इन्फॉर्म. माझी असून मैत्रीण बनून राहिले. पण आज कळतंय मला, मधु मोठी झाली, स्वतःची एवढी मोठी डिसिजन स्वतःच घ्यायला लागली. मुलींची जबाबदारी टाकून गेला तुम्ही माझ्यावर. त्यांच्या अपब्रिंगिंगमध्ये काही चूक झाली असेल तर ब्लेम करू नका मला. माफ कर. लव्ह यू.
वी आर गेटिंग लेट. हाँ बबिया निघाली है. ओ रे आलेच. यस मधु काय ग इकडे काय करतेस? तुझीच वाट बघतीये. जरा बोलायचं आहे. बोल पटपट. असं नाही, नीट बोलूयात. इकडे आहे ना. तुझं खरं समीरवर प्रेम आहे ना? नाही हेच बोलायचं होतं ना. बाय मधु. काय लावलंय मग आजपासून तुम्ही? आधी आजी मग तू. खरं प्रेम आहे का? खरं प्रेम आहे का? चप. नाही आहे खरं प्रेम. ऍक्च्युली काय ना, तुला माझी आणि समीरची एंगेजमेंट व्हायला नकोय. कधी आपण समीरचा जीव कसा वाचवला हे दाखवायचं. मधु स्टॉप इट. तरीच म्हणलं, तुला माझी आणि माझ्या प्रेमाची इतकी काळजी काय? तुझी नाही, समीरची काळजी आहे मला. एक्झॅक्टली. हेच फक्त तुझ्याकडनं ऐकायचं होतं. आता मला एकच काळजी आहे, माझी आणि समीरची एंगेजमेंट झाल्यावर तू आमच्या आसपास असणं आमच्यासाठी खूप डेंजरस आहे. डोंट वरी, आय एम नॉट गोइंग टू बॉदर यू. गुड, आय अप्रिशिएट दॅट अँड आय होप यू स्टिक टू युअर वर्ड्स. मधुशी भांडलीस तू? भांडण कायमचं संपून आले. एनी प्रॉब्लेम? काय झालंय काय तुम्हाला? कशाचं तुम्ही कुणाशी भांडायचं, कुणाबरोबर फिरायचं हा माझा प्रॉब्लेम आहे. ते मी डिसाइड करणार. दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. दिवसभर कँडी क्रश आणि आजोबांबरोबर टाइमपास. आय एम सो कूल, आय एम सो मॉडर्न, आय एम टेक सॅव्ही, आय एम गॅजेट फ्रीक. वाव, स्टॉप पाइंग ऑन मी. आय एम फेड अप, फेड अप. आणि तू काही कॉन्क्रीट काम का नाही करत हा सगळा टाइमपास करण्यापेक्षा? वॉल्केनो फुटला, लोहा गरम है. मार दो हथौड़ा. कोया अरे यार ही माला है. हाय माला. हे सगळे आपले आजोबा आहेत ना? हो हे सगळे आपले आजोबा आहेत. काय माला, नव्या रोपांची काळजी घेता घेता जुनी झाड काय जगतील आपोआप. म्हणून या झाडांची, आपलं या आजोबांची काळजी घेते. थँक्यू मोहिनी मॅडम. वडिलोपार्जित पैसा आहे आपल्याकडे, म्हटलं जरा सत्कार मिला बाबा. म्हणून मी या सगळ्यांना दत्तक घेतलाय. मधू आपला माला काय अजी, काहीतरी कॉन्क्रीट काम का नाही करत? काय असा टाइमपास चाललाय तुझा? दौड. हे माझं कॉन्क्रीट काम आहे, माझा टाइमपास नाही आहे. कळलं तुला? यांची दुःख शेअर करण्यात मला मनापासून आनंद मिळतो. तुझं दुःख काय आहे ते मला माहीत नाही, मला समजतच नाही. पण कुणाचं दुःख आपल्यापेक्षा जास्त मोठं आहे हे ठरवणारे आपण कोण? मला मधु जास्त का आवडते माहितीये तुला? तू खूप समजूनदार आहेस. सतत ऍडजस्ट करतेस. तू का नाही झालीस रिबेलियस? अर्थात माझ काहीतरी चुकलं असणार. चल जा तुझा. कशी वाटली तुला ही मधु? मस्त आहे. आईला आपला समय जाम लकी आहे. आई शपथ काय पोरगी पटवली. वा
पण तुझ्या चेहऱ्यावर का पाहुणे 9 वाजलेत? अरे तोच तो प्रॉब्लेम आहे ना. काय समयन तिला नाही, तिनं समयाला पटवले. अरे गजा, या आईला प्लॅस्टिकची फुलं बनवतो बनवतो तुझ्या डोसक्याचं पण प्लॅस्टिकच झालं. चल चल तयारीला लाग. चल काय खाऊ नको का? प्लॅस्टिकच आहे हा त्याच्या. And this is for you. पण तसं या दोघांचं अगदी सेम टू सेम आहे. म्हणजे सीमा समीरला आई नाही आणि मधुला आई वडील नाहीत. मधु माला. अरे हो, माला नाही का? ती कुठे? ती आज संकष्टी ना, दर्शनाला गेली असेल गणपतीच्या. बर, दोघींनाही गणपती आवडतो वाटत. छे, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गणपतीवाली माला. अरे पण मधु आमच्याकडे पहिल्यांदा आली होती तेव्हा तिने आमच्या बाहेरच्या गणपतीची अगदी मनोभावे पूजा केली होती. नाटक हो दाखवायला समीरला आवडत असेल ना म्हणून. अरे हुशार आहे. फास्ट फूड जनरेशन आहे. प्रेमात पडली, एंगेजमेंट. माला आजी किती छान दिसते. झुमका गिरा रे. झुमका पण नाही का घालायचा आता? घाल ना ग, दृष्ट नको लागायला. लगबग 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 साखर पुड्याची आली नवरी लाडाची लाडाची. झिरमिळ 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 गाडी घुंगराची सजली गाडी घुंगराची घुंगराची. खूप आवडेल, त्याला सूट पण करेल. समीर तर राहू दे गं, मधुला आवडली पाहिजे. मधुला पण आवडेल. कशावरून? लहानपणापासून मला जे जे आवडतंय ते तिला पण आवडतं. पण मला मधुची काळजी वाटते गं. आता तिचं काय झालं? तिला खरंच समीर आवडतो. ओके, काल मधु रडली. रडली? हो, माझ्यापाशी आली, मला मिठी मारली आणि म्हणायला लागली, समीर माझा समीर माझा समीर. कधी? रात्री 2 वाजता. रात्री 2 वाजता म्हणजे नक्कीच प्रेमात आहे. पापलेटचा तोरण लावणार होतो मग नंतर तेच खायचा. पण हे कुलकर्णी लोक मासे नाही खात, डोसका खातात. मला माहिती आपल्या सगळ्यांचा मूड खूप खराब आहे, पण आपण पण त्यांना मदत केली पाहिजे. हो, उगाच वाईट दिसेल. तबला काय वाजवतो? अरे डब्या, इट्स नॉट वर्किंग. अरे अकॉर्डिंग टू माय प्लॅन. कपडे बदल पहिले. आणि परत पण दिली असती. अरे यार,
जो बात असली में है वो नकली में कहाँ जानी। तर हो दे खर्चा। ओ या चलो भागो काम करो। कसा ड्रेस झक्कास। का बोलो अग मला फक्त तुला बघायचं होत गोड दिते जाऊ आता जा। सजली लेख माझी लाख मोलाची भरली चंदेरी साडी रंगत कोळाची भरली साखर पुढे आणलाय का होतं आणलाय ना लवकर घेऊन या मूर्त माला कुठे आहे मधु मी माला कुठे आहे माला बोल ना ऍक्च्युअली काय ना तुला माझी आणि समीरची एंगेजमेंट व्हायला नकोय कधी आपण समीरचा जीव कसा वाचवला हे दाखवायचं कधी त्याला आपल्या बरोबर लोनली ठिकाणी कसं घेऊन जाता येईल अशी सिच्युएशन निर्माण करायची मला काय माहित नाही का तुझे चीप चाळे मधु स्टॉप इट हा आणि मला काय माहित नाही का तू क्विझला जाऊन मधु बनून काय झोल सुरू केलेस आणि आतापर्यंत करत आलीस ते आय एम व्हेरी स्मार्ट माला तूच म्हणतेस ना मी उद्याच मेडिकल कॅम्पला चालली ऑल द बेस्ट टू यू अँड समीर उद्या नाही जायचं आता किती बघवलं नाही ना तरी आमची एंगेजमेंट बघूनच जायची तुझ्या क्विझ कॉम्पिटिशनला मी मधु बनून गेले तशी आता तू माला बन स्मार्ट आहेस ना आता तुझा स्मार्टनेस लास्ट टाइम दाखव आणि सुखी राह ऍज यू विश 25 दिवस झाले 25 दिवस झाले 25 दिवस आणि तू 25 दिवस सगळ्यांना माला फसत होतीस 25 दिवस माला बनून फसवत राहिली सगळ्यांना मधु बनून कुठे होती कुठे माझी माला म्हणजे मालाने नाकारलं स्वतःच प्रेम तुझ्यासाठी दूर लोटलं त्याला तुझ्यामुळे
Isn't she beautiful? Hi, Ajji. Hey, sagay Azoba. Namaskar. Baba, Seema. Ani majhe sagay friends. Aaj mi itka saganshi bolto hai. पण मी मूळचा एकदम एकटा एकटा राहणारा माणूस होतो. अचानक तू आलीस आणि इतक्या सगळ्या मस्त लोकांना घेऊन आलीस. त्या एका क्विझ कॉन्टेस्टच्या दिवशी मी तुला पाहिलं आणि मला पहिल्यांदाच वाटून गेलं की मी तुला प्रपोज करतोय आणि तू नाही म्हटलीस. जाम घाबरलो होतो मी, पण तू चक्क बोललीस माझ्याशी. का कॉफीच का? कॉफी वेलो आपण. माझ्या बाईकवर मी तुला घरी सोडलं, आठवते ना मधू? मग भेटत राहिलीस तू मला आणि माझी पिपाणी वाचली. आधी मी एकटाच एकांत शोधत या शहराच्या बाहेर जायचो, मग तुझ्या बरोबर जायला लागलो. तू जाम चिडलीस, तू समोर असताना मी दुसऱ्या मुलीकडे पाहत होतो म्हणून. दुसरं कोणीतरी चिडतं आणि ते आपल्याला फार आवडतं हे खूप रेअरली होतं ना. त्याच दिवशी मी ठरवलं की मी तुला प्रपोज करणार म्हणून. तू नाही म्हटलीस तरी चालेल, पण तू हो बोललीस आणि मग मी मेलो. तिथे नाही बुडत कोणी. मग मालानी मला वाचवलं. आज मी खरंच खूप नशीबवान आहे, ज्या मुलीवर मी इतकं प्रेम करतो आज तिच्याशीच माझी एंगेजमेंट होती आणि मला खात्री आहे मधू तू सुद्धा माझ्या इतकेच खुश असशील. लव्ह यू समीर. मी कधीच तुझ्यावर प्रेम नाही केलं. तुझ्यावरच काय, मी कधीच कोणावरच नाही प्रेम केलं. कारण मला प्रेम म्हणजे काय असतं नाही माहित. आय एम सॉरी माला, व्हेरी व्हेरी सॉरी माला. तू परत ये समीर, तुझाच आहे माझा नाही. समीर ऑलवेज लव्ह माला, नॉट मी. बाकी सगळ्या गोष्टींसारखं तुलाही तिच्यापासून खेचत राहील. यू कॅन स्लॅप मी समीर, यू कॅन स्लॅप मी. प्लीज तिला इकडे घेऊन ये. सगळ्यांसमोर तिला सॉरी म्हण. आनंद भवन शरण समीर. समीर ऐक 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 ऐक, मला माहितीये मला कुठे गेली ते. ऐक हे बघ, तू काय कर समीर, भोरला जा. भोरला बेस कॅम्पला गेली जा. ऑल द बेस्ट. येस. अरे हे काय झालं काय? अरे मला भोरला गेले बेस कॅम्पला. आय एम सॉरी, मी सांगितलं पण काहीतरी रिझन होतो त्याच्या मागे. खरं कुठलं ओळख? गेम इज ओव्हर, लाईफ स्टार्ट. Oh, oh, oh.
स्पर्शाने ओली चिंब मी झाले रे ओठांची माझ्या मी बासरी केली हळवार फुंकर तू घालताना विसरून गेले रे माझी मला मी सुदबुद हरवून बसले तुझ्या पायी पिया मोरा पिया मोरा पिया एका नजरेत झाले रे बाबरी मी बाबरी मी बाबरी तुझ्या किरणाची होऊन सावली मी बाबरी मी बाबरी छंद माझ्या मनाला तुझा लागे रे बहरून प्रेम ऋतू आला रे भास होती मला आजी ते तिथे स्पंदनात दरवळती मधुर मधुर क्षण जसे Hi. Hi. You okay? Yeah. Nervous? Thirsty? Catch. Tula bhetnyachi bhiti vatate. रफू फाटण्याची भीती वाटते कधी तोल जाईल असे वाटण्याची भीती वाटते खुळ्या काळजाची मुकी ओढ तू तुझे नाव माझ्या सवे जोड तू गर्दीत मी एकटी वाटते असे वाटण्याची भीती वाटते कसे सांग मी प्रेम विसरेन ग तुला मागतो हात पसरू न ग धुके दाट होईल असे वाटण्याची भीती वाटते तुला शोधले जीव वेडावला तुझा श्वास श्वासात गंधाळला तुला आजमावे असे वाटते तुझे आज व्हावे असे वाटते असे वाटणे किती वाटते पुन्हा घट्ट व्हावी मिठी ओरिजिनल
फाइनली द फोटोकॉपी इज हियर. खूप पटवायचा प्रयत्न केला ग याला, पण हा ना तुझ्याशी फारच लॉयल निघाला. मी तुझ्यासारखी दिसते फक्त मला, पण मी तुझ्यासारखी नाहीये आणि कधीच नाही बनू शकणार. फोटोकॉपी ओरिजिनल सारखी कशी बनणार? म्हणूनच वी आर डिफरंट. ए फोटोकॉपी, एक हक पण नाही मिळणार का? I'm sorry mala. Five.